ಅಭಿಮಾನ ಇದೆ ಯಾಕಂದ್ರ ಈ ತಕಲೀಫ್ ತಗೊಂಡು ಯಾಕೆ ಬಂದಿರಪ್ಪ ಇಲ್ಲಿಗೆ ನೀವು ಇದು ಎಂತ ತಕಲೀಫ್ ರೀ ನಾವು ಬಿಲ್ ಕಟ್ಟಬೇಕಾಗ್ತದೆ ಈ ಒಂದು ಕಾನೂನು ಏನು ಸರ್ಕಾರ ತರ್ತಾ ಇದೆ ನಾವೇನು ಇಲ್ಲಿ ಸುಖದಿಂದ ಬಂದ್ರು ರೋಡಿನ ಮೇಲೆ ಕುಂತಿಲ್ಲ। हेलो एंड वेलकम टू हमनावर टाइम्स। फिर से आप सभी का स्वागत है इस नई और बड़ी खबर के साथ। आज 27 सितंबर को किसानों की जानिब से भारत बंद किया गया, जिसमें हमनाबाद के कई ऑर्गेनाइजेशन ने पार्टिसिपेट किया और NH-65 को ब्लॉक करके श्री बसवराज सर्कल के पास प्रोटेस्ट किया गया, जिसमें BJP हुकूमत के खिलाफ नारेबाजी की गई और तहसीलदार को मेमोरेंडम दिया गया। हेलो एंड वेलकम टू हमनावर टाइम्स। आज हम इस वक्त मौजूद हैं नेशनल हाईवे पर, जो आज 27 तारीख के दिन भारत बंद का किसान की तरफ से ऐलान किया गया था, तो उसी को लेकर आज हमनाबाद के किसानों की तरफ से भी भारत बंद पर जो है इन्होंने भी एक स्ट्राइक की है जो नेशनल हाईवे पर। तो आइए हम जो स्ट्राइक कर रहे हैं उन लोगों से कुछ बातचीत करते हैं। तो सबसे पहले जो भीम आर्मी के तालुका अध्यक्ष हैं, हम उनसे कुछ बातचीत करेंगे। सर, ये आज जो है स्ट्राइक नेशनल हाईवे पे करने का क्या आपका मकसद है? सर, केंद्र सरकार जो किसान का आदेश दिया ना दिनो वो वापस लेना, और डीजल और गैस मतलब पेट्रोल इन इत्यादि बहुत ये क्या है बहुत दुबारी हो गया सर, इसलिए केंद्र सरकार को एक हम आज मेमोरेंडम देने के क्या वजह है बोले तो सब ये ज़्यादा रेट हो तो नीचे उतरना, क्या क्यों कम करना, क्यों बोले तो किसान को बहुत तकलीफ दे रहे केंद्र सरकार में। किसान का एक कायदे क्या है वो वापस लेना बोल के हम आज अहमदाबाद में भीम आर्मी तरफ और राइट संघ तरफ महिलावादी जनवादी और CITU सब एक 10 संगठन ने मिलके आज हम अहमदाबाद हाईवे बंद करने के वजह सर। देखिए सब, आज का कार्यक्रम क्या है बोले तो आपको बताना यह है, तीन डिमांड है हमारे। GST जो हम पर लगाए हैं वो पहले वापिस हो जाना। GST की मीनिंग्स क्या है, हम लोगों को GST बात कर GST की मीनिंग्स क्या है बोले तो आज मिनिमम सपोर्ट प्राइस, ये सपोर्ट प्राइस नहीं है, ये धोखा देने का प्राइस हम लोगों को सरकार ने आदेश कर रही है। ये आदेश पहले वापस निकालना बोल के हमारा ओपिनियन है, क्योंकि हमें आज तक हम इस ख्याल नहीं किए हम सरकार को हम ये आदेश दे रहे हैं जो खासगीकरण कर रहे हैं, क्या के भी खासगीकरण करे, हम करण कैसा ले सकते हैं हम कुन भी लोग, उसके वास्ते ये खासगीकरण नहीं होना जो पहले सरकार का जो आदेश था वो दूसरी बात यह है आज का जो आंदोलन हम ये रखे हैं, हमारे को 9 महीने हुआ अभी तक गन्ने का पैसा नहीं दिए कारखाने वाले, उसलिए हम रोड पे ठहरे हैं। वो गन्ने का पैसा दिए तक हम आज उठने वाले नहीं है, ये शर्त से हम आके रोड पे बैठे। आज जो हमारे भारत बंद है, भारत का बंद के वजह से हम सब संगठन मिल के हम बंद का ऐलान करके उसको हम सक्सेस कर रहे हैं। हम बंद क्यों कर रहे हैं, जो हमारे ऊपर के सरकार जो है केंद्र सरकार और हमारे राज्य सरकार जो आश्वासन दिया था वो आश्वासन पूरा नहीं कर रहा है। आज तक 2 करोड़ आदमी लोग को नौकरी देते बोले वो भी नौकरी नहीं दिया, और हमारा दिल्ली रास्ते पे जो हमारे किशन जो भाई बंधु बेटे उनको 3 कायदे वापस लेना है। मैं उनसे गुजारिश करता हूँ ऊपर के सरकार से वो 3 कानून वापस लेना, और जो हमारे जो गरीब को जो मिलना है वो सौलभ्य वो मिलते रहना, क्योंकि इतना बहुत गरीब लोग आजकल लॉकडाउन में रोड पे आया और बच्चे लोग का शिक्षण तो पूरा बर्बाद हो गए, उनके जो माँ बाप जो उनके ऊपर जो बच्चे लोग के ऊपर जो भरोसा रख लिया था वो भरोसा पूरा निकल गया, पूरा रोड पे जिंदगी आ गया। इसके लिए कुछ तो करो करके मैं ऊपर के सरकार से विनती करता हूँ कि जल्द से जल्द जो हमारी जो मांगी है वो पूरा करने करके मेरा 2 शब्द उद्देश्य ऐसे
ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಏನಿದು ರೈತರ ವಿರೋಧಿಯನ್ನು ಜಾರಿಗೆ ತಂದಿರುವುದು ಇದು ರೈತರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗದಂತ ಕಾನೂನು ಅಲ್ಲ ಹಾಗಾಗಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರೇ ತಮಗೆ ತಿಳಿಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳಕ್ಕಾಗಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ತಾವು ಒಂದು ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ತಮಗೆ ಅರಿವು ಉಂಟಾಗಬೇಕಿದು ಈಗ ರೈತರ ಸುಮಾರು ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ 10 ತಿಂಗಳಾಯ್ತು 10 ತಿಂಗಳಾದ್ರೆ ಕೂಡ ರೈತರಿಗಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ನೀವು ರೈತರ ಹಿತರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ನೀವು ಒಂದು ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿರೋ ಅಥವಾ ನೀವೇನು ಮತ್ತಾದ್ರೂ ಅಂದಾನಿ ಅಂಬಾನಿ ಅವರಿಗೆ ಹಿತರಕ್ಷಣೆಗಾಗ್ಲಿಕ್ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿದ್ರಿ ರೈತರಿಗೆ ಬಡವರಿಗೆ ಇವರಿಗೆಲ್ಲ ನೀವು ನೆರಳಾಗ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ತಮಗೆಲ್ಲ ಓಟ್ ಹಾಕಿ ಗೆದ್ದಿಸಿ ನಿಮಗೆ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಮಾಡಿದ್ರು ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮಾಡಿದ್ರು ನಿಮಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗ್ಬೇಕಲ್ಲ ಸಾಹೇಬ್ರೆ ತಮಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗಕ್ಕಂತ ಮಾತದ ಇಡೀ ದೇಶದಂತ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಂತ ಇವತ್ತು ಬಂದ್ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ 10 ತಿಂಗಳಾದ್ರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ನಮ್ಮಂತ ಜನ ಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಸಿಗೋದು ನ್ಯಾಯ ಮೂರು ಕಾನೂನು ಕೃಷಿಕರ ಏನು ವಿದ್ಯುತ್ ಬೆಲೆ ಅದು ಹಿಂಪಡೆಯಬೇಕು ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತ ಕಾನೂನು ಒಂದು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ತರಬೇಕು ಒಂದು ವೇಳೆ ತರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ ಹಾಗೂ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಅನಿಲ ಬೆಲೆ ಸುಮಾರು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ನಾವು ಡೈಲಿ ಬಳಸತಕ್ಕಂತ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಗಗನಕ್ಕೇರಿದೆ ಇದು ಕೂಡಲೇ ಗಗನಕ್ಕೇರಿದ ಬೆಲೆಯನ್ನು ಹಿಂಪಡೆಯಬೇಕು ತಾವು ಒಂದು ವೇಳೆ ಹಿಂಪಡೆಯಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೂ ಒಂದು ಸಾರಿ ನಾವು ಭಾರತ್ ಬಂದ್ ಕರೆಗೆ ಕೊಡ್ತೇವಂತಕ್ಕಂತ ಮಾತು ಈ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಬಂಧುಗಳೇ ಇನ್ನಲ್ಲಾದ್ರೂ ಈಗಲಾದ್ರೂ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡು ರೈತರ ಕಷ್ಟವನ್ನು ಅರಿವು ಮಾಡಿಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಬಡವರ ಕಷ್ಟ ದೀನ ದಲಿತರ ಕಷ್ಟ ಹಿಂದುಳಿದವರ ಕಷ್ಟವನ್ನು ಅರಿವು ಮಾಡಿಕೊಂಡು ತಾವು ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಈ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಹಿಂಪಡಿಬೇಕು ಹಿಂಪಡಿಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಂತ ದೇಶದಂತ ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ ನಾನು ಬಂದ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಕರೆ ಕೊಡ್ತೀವಂತಕ್ಕಂತ ಮಾತು ಹೇಳಿ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ನನಗೆ ಎರಡು ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲಾ ನನ್ನ ಹೋರಾಟಗಾರರಿಗೆ ನಾನು ಜೈ ಭೀಮ್ ಅನ್ನು ತಿಳಿಸ್ತೀನಿ ಜೈ ಭೀಮ್ ಜೈ ಭಾರತ್ ಜೈ ಸಂವಿಧಾನ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿನೂ ಕೂಡ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದಿರ ಇಲ್ಲಿ ನಿಂತ ಎಲ್ಲ ಲಾರಿಗಳು ಮತ್ತೆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಲಾರಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ನಿಂತಾರ ಅವ್ರನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ಬೆಂಬಲಿಸಿ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಮಾಡ್ಯಾರ ದಯವಿಟ್ಟು ಅವರೆಲ್ಲರೂ ನಿಂತಾರ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಡೀ ದೇಶ ತುಂಬಾ ನಮ್ಮ ಭಾರತ ಬಂದ್ ಕರೆಯನ್ನು ಓದಿದ್ದು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾರ ಇವತ್ತು ಕಾರ್ಮಿಕರ ಪರವಾಗಿ ಒಂದು ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ ಒಂದು ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ ಒಂದು ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗಿರೋದು ಒಂದು ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ ಒಂದು ರೈತರ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ರೈತರು 10 ತಿಂಗಳ ಜೈಲಿ ಕುಂತಿದ್ದಾರ ಒಂದು ಅವರು ಗತಿ ಏನು ಇವತ್ತು ನಾವು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅವರ ಕುಂತು